हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक आणि लेखकासाठी तीस प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नामध्ये पर्यावरण व जी के या दोन विषयांचे प्रश्न दिलेले आहेत आणि ही चौथी प्रश्नपत्रिका आहे याच्या आधीच्या तीन प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्ही पाहून घ्या विठ्ठल जोशी हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर वनरक्षकची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व पेपर मिळून जातील या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला वनरक्षकसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वनरक्षक टेस्ट सिरीज विकट घ्या एकूण तेरा टेस्ट अपलोड झालेले आहेत आणि अजून दोन देणार आहे म्हणजे पंधरा टेस्ट तुम्हाला मिळणार आहे जरी इथे मी दहा दिलेला असले तरी पंधरा टेस्ट देणार आहे आणि लेखापालच्या दहा टेस्ट मिळतील त्यापैकी पाच टेस्ट अपलोड झाल्यात अजून पाच लवकरच अपलोड होतील तर लेखापाल टे शिरीजसुद्धा उपलब्ध आहे पहिला प्रश्न आहे पहा देशातील सर्वात उंचीवरील हवामान केंद्र कोणते आहे तर आपल्या भारतामधील सर्वात उंचीवरील जे हवामान केंद्र आहे ना ते आहे लेह आपण लेह लडाख म्हणतो की नाही तर बी हे त्याचं उत्तर आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे तर जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय जे आहे ते गुजरात या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे भारतातील एक्केचाळीसावे रामसर स्थळ कोणते आहे तर याच्यामध्ये लोणार सरोवर जे आहे ना ते भारतातील एक्केचाळीसावं रामसर स्थळ आहे तर मुळामध्ये हे जे रामसर स्थळ आहे रामसर स्थळ म्हणजे काय तर जो पानथळ भाट असतो ना त्यालाच रामसळ स्थळ असं म्हटलं जातं सर्वाधिक रामसळ स्थळे असलेला देश कोणता तर जगामध्ये सर्वाधिक रामस्थळ रामसर स्थळे ब्रिटन या देशामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे एकशे आठवी नियोजित भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद केव्हा होणार आहे तर कोणत्या वर्षी होणार आहे असं ते पाहिजे होतं तर एकशे आठवी नियोजित भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस वर्षी होणार आहे कोणत्या दिवशी जाग्रतीत पानथळ भूमिदिन पाळला जातो तर हा प्रश्न टी सी एसने याच्या आधी पण विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे दोन फेब्रुवारीला जाग्रतीत पानथळ भूमिदिन म्हणून पाळला जातो महिला व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे तर सायबर सेफ वुमन हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे देशातील पहिले गो अभयारण्ये कोठे उभारण्यात आले तर देशातील पहिले गो अभयारण्ये मध्य प्रदेश या देशामध्ये उभारण्यात आले म्हणजे गाईंसाठी देशातील पहिले पक्षी विहार दालन कोठे निर्माण करण्यात आले आहे तर देशातील पहिलं पक्षी विहार दालन मुंबई या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे त्याच्या पुढे पहा वनेतर क्षेत्रातील वृक्षादनात देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान मिळवलं आहे तर वनेतर क्षेत्रातील उच्चादनामध्ये देशामध्ये जे आहे ना ते महाराष्ट्र या राज्याने अव्वल स्थान मिळवलेलं आहे भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दोन हजार एकोणीसनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक वनव्याचे प्रमाण आ आढळून येते तर भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दोन हजार एकोणीसनुसार आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वनव्याचे प्रमाण आढळून येते महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पी व्ही शिंदू ही जी आहे ना ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे सायना नेहवाल असेल पी व्ही शिंदू आहे बॅडमिंटनशी संबंधित आहेत ज्वाला डुट्टा सुद्धा बॅडमिंटनशी संबंधित आहे नव्याने शोधलेल्या कोणत्या प्रजातीला हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे नाव देण्यात आले आहे तर नव्यानं शोधलेली जी कोळी जी प्रजात आहे तिला हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचं नाव देण्यात आलेलं आहे वन विभागाचे सर्वोच्च पद डॅश डॅश आहे तर वन विभागाचं जे सर्वोच्च पद आहे ना ते आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक हे वन विभागाचं सर्वोच्च पद आहे अजून पंधरा प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी वनरक्षक भरती त्र्याऐंशी प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आणि याची दुसरी आवृत्ती आहे तसंच त्याने टी सी एस एक एकोणचाळीस प्रश्नपत्रिका संचसुद्धा प्रसिद्ध केलेला आहे आणि ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहेत तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहेत डाज डाज तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी वनरक्षक भारती त्र्याऐंशी प्रश्नपत्रिका संचे आणि टी सी एस एकोणचाळीस प्रश्नपत्रिकच्या संचे ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार डॅश डॅश क्षेत्रातील क्षेत्राशी संबंधित आहे तर इंदिरा प्रियदर्शिनी हा जो पुरस्कार आहे ना हा पर्यावरण या क्षेत्राशी संबंधित आहे इंदिरा गांधी या आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान डॅश <द्याग> डॅस <द्याग> रक्तदटातील व्यक्तीचे रक्त इतर सर्वांना उपयोगी पडू शकते तर ओ हा जो रक्तद आहे ना त्या रक्तदटातील व्यक्तीचं रक्त सर्वांसाठी उपयोगी आहे महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे तर महाराष्ट्रामध्ये न साधारणपणे वीस टक्के क्षेत्र हे वनाखाली आहे तर वीस टक, टक् वीस टक्के हे त्याचं उत्तर आहे केसरी वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते तर केसरी या वृत्तपत्राचे के संपादक लोकमान्य बालदनराधन टिळक हे होते जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणास समजले जाते जिल्ह्याचा तर जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून पालकमंत्री यांना संबोधले जाते सी हे त्याचं उत्तर आहे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी झालेला आहे देशातील पहिली सरकारी सूतगिरणी कोठे आहे तर देशातील पहिली सरकारी सूतगिरणी इच्चलकरंजी या ठिकाणी उभारण्यात आलेली गवत संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर गवत संशोधन केंद्र हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे सी हे त्याचं उत्तर आहे ठाणे पुढचा प्रश्न आहे टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर टेलिफोनचा जो शोध शोध आहे ना तो यांनी लावलेला आहे डी हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा वाहट आहे तर विजेचा सुवाहट असलेला जो पदार्थ आहे दिलेल्या पर्यायानुसार तो आहे ड्रॅफाईट हा विजेचा सुवाहट आहे भारताचे प्रथम मुस्लिम राष्ट्रपती कोण होते तर भारताचे प्रथम मुस्लिम राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन हे होते भारतीय संविधानात अधिकृत भाषांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तर भारतीय संविधानामध्ये अधिकृत भाषांचा उल्लेख हा आठव्या अनुसूचीमध्ये आहे म्हणजे आठवी अनुसूची ही अधिकृत भाषेशी संबंधित आहे भारतीय नौदलातील डॅश ही पहिली युद्धनौका होती तर भारतीय नौदलातील विक्रांत ही पहिली युद्धनौका होती भारताची प्रमाणवेळ डॅश या रेखावृत्तावरून ठरवली जाते तर भारताची जी प्रमाणवेळ आहे ना ती ब्याऐंशी अंश तीस मिनिटे या रेखावर उत्तरून ठरवली जाते जे की अलाहाबाद म्हणजे आता प्रयागराज असं नाव दिलेलं आहे तिथून जाते रवींद्रनाथ टागोर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती तर रवींद्रनाथ टागोर यांनी न विश्वभारती या संस्थेची स्थापना केली होती ए हे त्याचं उत्तर आहे विश्वभारती सामान्यांचा अभ्यास करण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचे जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न युट घ्या आणि हे घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच